अरे वामनराव खासदार झाले, खासदार म्हणजे काय होतं, आमदार म्हणजे काय होतं, मुंबईचा महापौर म्हणजे मोठं पद आहेच ते, पण आपल्याकडे काहीही नव्हतं तेव्हा आपण एकत्र आलो होतो. एक वेड होतं आपल्यामध्ये की नाही आपल्या देशासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, हिंदुत्वासाठी आलं पाहिजे, राज्यासाठी आलं पाहिजे. लढत 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 म्हणजे हा लढा कधी संपतोय की नाही अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र राहिली होती. मग अशी भारतीय जनता पक्षाला काय अवदसा सुचली की ते जे काय होतं उद्दिष्ट गाठल्यानंतर तुम्ही संकट काळात तुमच्या सोबत राहिलेल्या शिवसेनेला बाजूला सारून टाकले. झालं तुमचे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पंतप्रधान झाले. 2014 साली मानेजी मला आठवत आहे का आपल्याला लढावं लागलं होतं, का हे जे आजचं पाप आहे ना, मी राधानगरीमध्ये जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतोय. हे पाप माझ्या हातनं घडलेलं, हा गद्दार मी तुम्हाला दिला होता आणि केवळ तुम्ही माझ्यावरती भरोसा ठेवून त्याला निवडून दिला होता. तेव्हा शेवटच्या क्षणी अगदी 2 दिवस राहिले होते अर्ज भरायचे, मला एकनाथ खडसेंचा फोन आला. हे खडसेंनी सुद्धा सांगितले की उद्धवजी आता आपलं जमणं शक्य नाही. म्हटलं काय असं न जमण्यासारखं काय, सगळे गुण तर जुळत आहेत, गुण जुळले तरी आता 36 आकडा का करताय तुम्ही, 36 गुण जुळले तरी देखील 36 आकडा कशाला, आपण होते ना 2 दिवस आहेत जुळून टाकू सगळं. नाही नाही म्हणे आता आम्हाला वरनं निरोप आलाय, आता युती वगैरे काय करू नका. पण नाईलाज झाला माझा, अचानक उमेदवार आणायचे तरी कुठून, जे आपलं म्हणून आपण तयारी केली होती. नाही रत्नागिरी म्हणजे बाळबाने म्हणजे भाजपला सोडली, हे म्हणजे यांना सोडलं, अचानक आणायचं कुठून. मग हे आलं भूत, लढलो आपण, झाला तुमचा दुर्दैवाने पराभव. पण त्याच्यानंतर 2019 साली तुम्ही सुद्धा एक दिलदारपणा दाखवला, युती झाल्यानंतर तुम्ही खळखळ नाही केलीत, बंडखोरी वगैरे केली नाहीत, तुम्ही परत या भूताला अगदी माने म्हटल्यानंतर मानेवरती घेतलं. आता हे भूत मानेवरनं उतरायला पाहिजे, हे उतरून टाकायचं. गेले 2.5 वर्ष, बरं 2014 साली जेव्हा आपण घेतलं होतं तेव्हा मला सांगितलं की उद्धवजी मी निवडून येतो पण मला मंत्री बनवाल ना, तेव्हा सत्ता आणायचीच होती. मी म्हटलं बनवतो मंत्री, 2014 ला नाही बनवू शकलो, पण आमची ख्याती अशी की आहे की शब्दाला पक्का, एकदा शब्द दिला की दिला, मग परत मागे घ्यायचा नाही. 2019 साली सत्ता आली, आमचा शब्द आम्हालाच आठवला आणि बनवला याला मंत्री. त्या मंत्रिमंडळाच्या कालखंडामध्ये आणि आता गेल्या 2.5 वर्ष उद्योग मंत्री म्हणून तुम्ही जे काय काम केलं असेल तर घरचे उद्योग सोडा बाहेरचे उद्योग किती केले ते सांगा पहिले. बाहेरचे उद्योग अनेक आणि इकडे ठणठणाट. काय रत्नागिरीकरांना मी विचारतोय, एक तरी उद्योग या उद्योगमंत्र्यांनी आणला रत्नागिरीत? महाराष्ट्राचं तर बातच सोडा, स्वतःच्या मतदारसंघाला जो एक उद्योग आणू शकत नाही, उद्योग देऊ शकत नाही असे निरुद्योगी मंत्री हे परत बेशरमपणाने मत मागायला येत आहेत आणि आपण मत देणार आहात त्यांना. इकडे हे तिकडे राजन साळवीचे हृदयांचे भाऊ, काय मोठमोठी त्यांनी लोकसभेच्या वेळेला पैशाची मस्ती दाखवली होती, जणू काय हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं व्यक्तिमत्व झालंच नाही असे सगळे होर्डिंग मुंबईत पण लावलेले. पण त्यांना कळत नाही की हा जो लढा आहे हा निष्ठावंताशी तुम्हाला लढायचा आहे. राजन साळवी हा शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत सैनिक आहे, हा तुमच्यासारखा लास घेऊन खोके घेऊन सुरतेला पळालेला नाही. त्यांच्यावरती अनेक दडपण आणली, घरी धाडी पडल्या, पत्नीला मुलांना अटक करू म्हणाले तरी सुद्धा हटला नाही अजिबात. आणि म्हणून मी या निष्ठावंताला पुन्हा सांगितलेलं की राजन तुम्हीच तिकडे योग्य आहात, लढा बघू कोण गद्दार येतोय, आडवा करून टाकू त्याला. म्हणजे मी लोकसभेच्या वेळेला आलो होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या की धाड टाकल्यानंतर घरी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत, पुतळ्यांची किंमत करता तुम्ही महाराजांच्या? नालायक लोकांनो महाराज जर झाले नसते तर तुम्ही जिवंत राहिला असतात? इकडे महाराजांच्या पुतळा जो राजन साळवींच्या घरी आहे, आहे सगळ्यांच्या घरी आहे, माझ्या घरी आहे, यांच्या घरी सुद्धा आहे. आणि महाराज फक्त पुतळ्यामध्ये नाही, महाराज आमच्या हृदयामध्ये आहे. कराल किंमत तुमची, त्यांची किंमत कराल?
इकडे राजांच्या घरी सापडलेल्या म्हणजे ठेवलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत केली किती, याची किंमत काय? मग मी तेच म्हणतोय, ज्या जी किंमत तुम्ही त्या पुतळ्याची करताय, त्या तिकडे सिंधुदुर्गात मोदींच्या अशुभ हाताने जो पुतळा उभा केला होता, जो कोसळला, त्याची किंमत केली तर तुमची लायकी कळेल त्याच्यात किती पैसे खाल्लेत. पण फसवलं आपल्याला. पंतप्रधान आले, पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, आणि 8 महिन्यामध्ये पुतळा पडतो. महाराजांचा पुतळा पडू शकतो आणि महाराष्ट्र ते सहन करू शकतो. त्याच्यानंतर मोदीजींच्या ते लक्षात आलं की अरे ये तो कुछ तो गले पे अटक रहा है. मग त्यांनी महाराष्ट्रात येऊन माफी मागितली, आणि ती माफीसुद्धा कशी, गुरमीमध्ये धमकी जशी द्यावी तशी माफी मागितली. काय महाराष्ट्र म्हणजे काय तुम्हाला वाटतो काय हो? पायपूस नाही काय महाराष्ट्र तुमचं की कधी यायचं आणि काही पुसून जायचं? महाराष्ट्र तुमचा पाय पुसणं नाहीये, महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र, पुसून टाकतो आम्ही तुमचं नाम निशाण. मग ते कोश्यारी होते, त्यांनी महाराजांचा अपमान केला होता. आपण मोर्चा काढला होता मुंबईत, हटाव कोश्यारी हटाव, महाराजांचा अपमान करणारा राज्यपाल नाही पाहिजे. नाही हटवला, कारण महाराजांचा अपमान झालाय. मोदींवरती जरा बोलून बघा, नाही तुमच्या घरामध्ये पोलीस आले ना तर मी काही हरायला तयार आहे. मोदींचा अपमान नाही करायचा, महाराजांचं झालं तरी चालेल. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे, प्रत्येक सभेत मी सांगणार आहे, जे दसऱ्याला बोललो की तुमच्या आशीर्वादाने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. देव आहेत ते आमचे, दैवत आहे. आणि केवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातच नाही तर सुरतेमध्ये सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आणि मी सुरतेमध्ये एवढ्यासाठी बोलतोय, आकसानी नाही म्हणत. हे गद्दार जिथे पहिले पळाले, जी इंग्रजांची वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लुटली होती धडा शिकवण्यासाठी त्यांना, तिथे हे पळाले. अरे स्वतः जे सुरतेमध्ये पळाले ते सुरत महाराष्ट्र लुटते, ती लुटते थांबू शकते? आणि म्हणून मी सुरतेमध्ये महाराजांचं मंदिर एवढ्यासाठी उभारणार की पुन्हा कोणी गद्दार इथून सुरतेला जाता का म्हणे, कारण इथे सुद्धा महाराज आहेत आणि तिकडे सुद्धा महाराज आहेत. दोन्हीकडे महाराज आहेत, जिथे जाल तिकडे महाराज आहेत. तकमक टोकावरनं तुमचा कडेलोट करण्याची आज्ञा दिल्याशिवाय ते राहणार नाहीत. पण तुम्ही आज सुद्धा मरे कुठेतरी त्यांची सभा झाली, तेच तेच बोलताय, ते घरी बसून राहिले, घरी बसून राहिले. अरे मी घरी बसून सगळ्यांची घरं सांभाळली आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता मला कुटुंब प्रमुख मानते. पण घरं फोडणारी औलाद तुमची, माझी आपली शिवसेना फोडली, सगळ्यांची घरं, शरद पवारांचं घर फोडलं, घर फोडले तुम्ही, घरं फोडताय आणि राज्य करताय आणि आम्हाला तुम्ही सांगताय यांनी काही केलं नाही. जर मी काही केलं नसतं तर ही जनता आजपर्यंत माझ्यावरती प्रेम करत आले, तिचं प्रेम कधी साठलं असतं? आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय की मी असं काय कोणता गुन्हा केला होता 2.5 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना? एकतर जागतिक महामारी आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या साथीने आणि सोबतीने महाराष्ट्र कोरोनाचा बंदोबस्त करण्यात संपूर्ण देशात नंबर 1 राज्य होतं. संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडून दिला नाही, ना कधी रुग्णशय्यांचा पडू दिला, कसला पडू दिला नाही, कारण तुम्ही आणि तुम्ही जे मी सांगत गेलो आणि तुम्ही ऐकत आलात, ऐकत गेलात, म्हणून आपण ते वाचू शकलो. मग यांनी काय केलं होतं? तुम्ही कुठे होतात? हे कुठे होते? संपूर्ण देशभरामध्ये हाहाकार माजला होता, कुठे सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, कुठे गंगेमध्ये प्रेत वाहत होती, पण अशी एकही मृतदेहाची विटंबना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण होऊ दिली नाही. एकतर मृत्यू कमीत कमी कसे होतील ह्याची दखल आणि ह्याचा पूर्णपणाने खबरदारी आपल्या सरकारने तेव्हा घेतली होती. मग आपल्या सरकारने शिवभोजन थाळी दिली होती 10 रुपयामध्ये, आजही आहे की नाही चालू मला माहिती नाही. आपलं सरकार आल्यानंतर त्याचा विस्तार मी पुन्हा वाढवणार आहे. 10 रुपयात माझ्या गोरगरिबांना पोटभर अन्न हे मिळालंच पाहिजे. आणि परत मी आल्याशिवाय म्हणजे आपलं सरकार आल्यानंतर हे आपण केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी आज तुम्हाला देतोय. त्याच्यानंतर काही जण सांगतात अहो बघा जरा, म्हटलं काय बघायचं? नाही महिलांना जरा ते फसवत आहेत, महिलांसाठी योजना देत आहेत. मग इकडे माता भगिनी बसल्यात,
त्यांना विचारतो ते जे काय तुम्हाला देत आहेत 1500 रुपये घर चालते का तुमचं? अनेक जण म्हणतात की आम्हाला 1500 मिळतात जरूर, पण महागाई एवढी प्रचंड वाढले की 1500 रुपये आमच्यापर्यंत येईपर्यंतच ते संपून जात आहेत. मधल्या काळामध्ये मी संभाजीनगरला गेलो होतो आणि तिकडे शेतीच्या बांधावरती उतरल्यानंतर ज्या काम करणाऱ्या शेतमजूर महिला आहेत त्यांना मी विचारलं काय ताई 1500 रुपये मिळाले? होय मिळाले म्हणे. मग काय बरं चाललंय? त्याला कसलं बरं म्हणे, पोराचं ऍडमिशन थोडी होतं. होय पोराची ऍडमिशन म्हणजे तिला 1500 रुपये ठीक आहे, पण मुलाचं मी शिकू कशाला? मी कष्ट का करते? आई वडील जे कष्ट करतात ते मुलं मोठी होण्यासाठी करतात. मुलगा माझा शिकला पाहिजे, ते घोषणा ठीक आहे, मुलगी शिकली प्रगती झाली 1500 देऊन घरी बसवली, ही त्याच्या शिक्षणाची किंमत? मग स्वतःच्या पायावर उभं कधी राहणार, कोण करणार उभं? आणि म्हणून मी ठरवलेलं आहे आपलं सरकार आल्यानंतर जसं मुलींना उच्च तंत्रज्ञानापर्यंत शिक्षण हे मोफत दिलं जातं तसं महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला सुद्धा आपलं सरकार मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. मोफत शिक्षण, तुमच्या पायावर तुम्ही उभे राहा. स्वतःची मुलं कष्टाने कमवून तो जो घास तो 1 रुपया जरी असला ना तर त्याची किंमत तुमच्या 1500 नाही 15000 कोटीपेक्षा जास्त त्या आईला असते. हे तुम्हाला कळणार नाही कारण तुम्ही सगळे घाऊक व्यापारी सगळे झाले, सगळे विकत घ्यायला निघालात तुम्ही. आणि म्हणून मी दुसरी जी योजना सांगतोय, जसं मनोहर जोशी रवींद्र मानेजी तुम्ही मंत्री होता त्या सरकारच्या काळात आपण जीवनावश्यक 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवले होते. मग त्याच्यामध्ये डाळ आली, तेल आलं, साखर आली, तांदूळ आला, गहू आला. शेतकऱ्याचं 1 रुपयानी सुद्धा नुकसान होऊ न देता आपलं सरकार आल्यानंतर या 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्षासाठी आम्ही स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे असं काहीतरी द्या, फुकटचं काही नकोय, हक्काचं मागतोय आपण, हक्काचं मागतोय, हक्क पाहिजे. महिलांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे. आणि दुपारच्या सभेत मी बोललो बदलापूरमध्ये जी एक दुर्घटना घडली, म्हणजे अत्याचार झाला एका शाळकरी मुलीवर. जा हे 3 भाऊ जे आहेत ना, एक देवा भाऊ, दुसरा दाढी भाऊ आणि तिसरा जॅकेट भाऊ, तर तिन्ही भावांना मी सांगतोय तुमच्यामध्ये जर का धमक असेल तर तिघांनी एकत्र मिळून त्या मुलीच्या आईला जाऊन 1500 रुपये देण्याची हिंमत दाखवावी. जा जोडे खायचे असतील तर जा तिकडे. त्या माऊलीला पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवले तुम्ही, तिची तक्रारीची दखल कधी घ्यायची? 10-10 तास बसले, 15-15 तास बसू दे ना, काय मेली तर मेली. पण तिच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घ्यायला पोलीस तयार नाहीत. आणि त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला तुम्ही गोळी घातली, ती गोळी मी दसऱ्याला बोललो ना, त्या शिंदेला गोळी घालायला पाहिजे होती, तो भाग वेगळा. पण महिलांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे म्हणून आम्ही ठरवले, एकतर जसं पोलीस स्टेशन एक सर्वसाधारण पोलीस स्टेशन असतं तसं महिलांसाठी पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेली स्वतंत्र पोलीस ठाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करू. इकडे महिला जातील, त्यांची दखल तक्रारीची दखल त्वरित घेतली जाईल आणि ताबडतोब कारवाई होईल. शिक्षण आहे, सगळं आहे, ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे. फक्त आमदार कसे फोडायचे, सत्ता कशी आणायची, घे हा मोठा झाला घे त्याला, तो मोठा झाला घे त्याला, काय सट्टा बाजार लावलाय तुम्ही? आज सुद्धा रोजगाराच्या नावाने सगळं ठणठणाट आहे, कुठेही नवीन रोजगार आलेला नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपण 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार करून दाखवले होते आणि आपलं सरकार जर काय ह्या गद्दाराने पाडलं नसतं तर आज त्याच्यापैकी बरेचसे उद्योग हे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आपल्याला दिसले असते. पण ह्या उद्योगाबद्दल बोलायचं नाही. आणि उद्योग कोणते द्यायचे? म्हणजे टाटा एअरबस कुठे नेला? गुजरात. आणि माझ्या कोकणाच्या माथ्यावर काय मारतायत? बारसू रिफायनरी. बारसू पाहिजे तुम्हाला? म्हणजे बारसू मला पाहिजेच पण रिफायनरी पाहिजे. मग जसं मी नाणारच्या वेळेला एक वचन दिलं होतं आणि मी ते करून दाखवलं, नाणार रिफायनरी रद्द करून दाखवली होती, तसंच मी वचन देतोय की तुमचा आशीर्वाद द्या, मी बारसू रिफायनरी इकडनं हद्दपार करून दाखवतो, रद्द करून दाखवतो. आणि त्यावेळेला एक गफलत होती असं भासवलं जात होतं की हे खूप चांगलं आहे.
पण जनतेला विचारण्याच्या ऐवजी विचारण्याच्या आधी तुम्ही जनतेच्या माथ्यावरती प्रकल्प लादताय. आणि हेच जे काय सगळी गोष्ट आहे ती कुठली MIDC रद्द केलेली, पुन्हा जिवंत केली, कशासाठी केली, कोणासाठी केली, कोणाच्या सांगण्यावरून केली, जनतेला काय हवंय, जनतेला काय आवश्यक आहे, तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला काय पाहिजे, त्याच्यासाठी माझी जनता नाहीये. मला मोठा धक्का असा बसला. मला असं वाटलं होतं की अदानीचा प्रकल्प हा धारावी पुरताच आणि मुंबई पुरता मर्यादित आहे. म्हणजे अदानीचा हा राक्षस हा फक्त मुंबईमध्ये आहे. पण मी राधानगरीला गेल्यानंतर तिथल्या आपल्या उमेदवारांनी सांगितलं, KP पाटील, की आमचं हक्काचं पाणी ह्यांनी अदानीला विकले. म्हटलं पाणी विकतात तिकडे? मुंबई विकली, तिकडे कोल्हापूरमध्ये पाणी विकलं, चंद्रपूरमधली एक शाळा अदानीला दिली. म्हणजे काय महाराष्ट्राचं नाव हा महाराष्ट्र कोणाचा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राहणार आहे का अदानीचा महाराष्ट्र होणार आहे? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र राहणार आहे का मोदी आणि शहांचा महाराष्ट्र होणार आहे? या सगळ्या गोष्टी ठरवणार ही निवडणूक आहे. काय लोक जे ऐकतायत सगळीकडे जाहिराती आता खूप झालेल्या आहेत, सगळ्या जाहिराती आम्ही तेच बोलतोय तेही तेच बोलतायत. पण शेवटी जनता विचारते, बाबा तुमचं भांडण तुमच्यापाशी ठेवा, तुम्ही मला काय देणार आहात? आम्ही हे तुम्हाला देणार आहोत, 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर, तुमच्या मुलांना मोफत शिक्षण, मुलांसाठी शिकल्यानंतर रोजगारासाठी औद्योगिक जागतिक दर्जाचं औद्योगिक केंद्र हे मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये आपण आणणार आहोत. जे सुद्धा केंद्र यांनी गुजरातचं पळवलं, वित्तीय केंद्र सगळं गुजरात, 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 गद्दार पळाले गुजरात, उद्योग पळाले गुजरात. महाराष्ट्राचं मंत्रालय सुद्धा उदयाने गुजरातला नेलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये. कारण एवढी जुलूम आणि दडपशाही चालले कोणी यांची, एकटी फक्त शिवसेना. आणि म्हणून तुमची शिवसेना आपली शिवसेना त्यांनी फोडून टाकली. पटते की नाही तुम्हाला? कारण पारंपरिक जी आपली पद्धत आहे जी मी दसऱ्याला केली होती, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, लोकसभेच्या वेळेला देश वाचवायचा होता, आता आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. अनेक जण धुमाकूळ घालतायत, पण आपला महाराष्ट्र हा काही लेच्या पेच्यांचा महाराष्ट्र नाहीये. आणि आपला महाराष्ट्र कोणीही पैसे फेकून विकत घेऊ शकत नाही, अजिबात नाही, किती पैसेवाला असू दे. पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो स्वाभिमान, जिद्द आणि एक लढाऊ बाणा आहे, तो कोणी कितीही पैसेवाला उतरला तरी विकला जाऊ शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. मी आलो तेव्हा भास्करराव रंगात आले होते, रांगत नाही रंगात होते. आणि भास्करराव म्हटल्यानंतर तलवारबाजी आलीच. अनेक मुद्दे त्यांनी मांडले, तरी मला असं वाटतं भास्करराव मध्येच मी घुसलो म्हणून तुमचं भाषण तुम्हाला आवडतं घ्यावं लागलं. पण तरी देखील तुम्ही जे बोललाय तशा सभा घ्या आणि एकदा काय तो यांचा चुपडा साफ करून टाका. लोकसभेच्या वेळेला मी याच मैदानात आलो होतो आपल्याला भेटायला. एका गोष्टीचं म्हणजे मला अर्ध समाधान आहे आणि अर्ध थोडंसं वाईट पण वाटते, नाही बरंच वाईट वाटते. या भागाने आपल्याला चांगलं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी चांगले आशीर्वाद दिले, खाली जरा डचपडलो. आता असं होतं का माने, तिकडे सुद्धा मी जाणारच आहे, सिंधुदुर्गात पण जाणारच आहे, तिन्ही मतदारसंघात जाणार आहे. विशेष म्हणजे आपल्यावरती जे आरोप करतात घराणेशाहीचे, त्यांना मला आता विचारायचं आहे की इकडे दोन भाऊ भाऊ खातायत, तिकडे दोन भाऊ आणि एक वडील बसलेत खायला कोकण. म्हणजे कोकणामध्ये दुसरं कोणी जगायचंच नाही, इकडे वरच्या बाजू आले का हे बसलेत आणि खाली गेलेत का ते बसलेत. मग सर्वसामान्य कोकणी बांधवाने आणि माता भगिनीने जायचं कुठे, करायचं काय? आमच्यावरती अगदी ठाकरे म्हणून घराणेशाहीचा आरोप तुम्ही केलात, मला मान्य आहेच, कारण मी ती परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि ती परंपरा मी घेऊन पुढे चाललोय म्हणून आज माझ्याकडे काही नसताना हे सगळे आशीर्वाद देणारे माझी स्वतःची हक्काची माणसं माझ्यासोबत आहेत. परत एक वळण आलेले असं म्हणा पाहिजे तर, दुपारी मी कोल्हापूरला गेलो होतो राधानगरीला, प्रचंड उत्साह, प्रचंड गर्दी, अगदी शेवटी लोक एवढी
काय म्हणायचं तुम्हाला गच्च झाली की म्हटलं येऊ दे त्यानं इकडे डी मध्ये येऊ द्या. अगदी स्टेजला खेटून लोक बसली. प्रचंड उत्साह सगळीकडे. एक आता पेटले मशाल पेटलेली आहे, धगधगायला लागलेली आहे. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो की कधी एकदा निवडणूक येते तो क्षण आता आलेला आहे 20 तारखेला. आणि कोकण वरपासून खालपर्यंत अगदी थेट मुंबईपासून संपूर्ण किनारपट्टा मला मशाल धगधगलेली पाहिजे. हे खोकेबाजीचं राजकारण आपल्याला आत्ताच जाळून भस्म करावं लागेल. जे वळण मी तुम्हाला सांगत होतो ते वळण केवळ उद्धव ठाकरेच्या अस्तित्वाचा विषय नाहीये, शिवसेनेच्या तर नाहीच आहे, पण आपल्या कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोकण कोणाचं? गुंडांचं की माझ्या कोकणवासियांचं हे तुम्ही ठरवायचंय. मी बोलून जातोय पण ठरवणारे तुम्ही आहात. तुम्हाला कोकण आणि तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य हे शिवशाही मानणाऱ्या शिवसैनिकाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात द्यायचंय की गुंडांच्या हातात द्यायचंय की जो पैशाचा मास दाखवून कोणी असेल तर मी विकत घेऊ शकतो. या एका गुरमीत चालणारी लोक आहेत त्यांच्या हातामध्ये तुम्ही तुमची मुलं बाळं आणि तुमचं आयुष्य त्यांना तुम्ही देणार आहात का? देणार असाल तर तुमचा प्रश्न आहे, पण जे घेऊ इच्छितात त्यांना कळलं पाहिजे की तुमच्यात आणि त्यांच्यात मी उभा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा आहे. सगळेजण येत आहेत. बाळ मानेजी, तुम्ही ज्या सोनेरी क्षणांच्या आठवणी सांगितल्या मी सुद्धा त्याला साक्ष आहे, पण एक प्रश्न मला पडतो की ते क्षण जे होते सुवर्ण अक्षरात लिहावावे असे क्षण होते, काही नव्हतं आपल्याकडे. म्हणजे नगरसेवक निवडून आला तर आपल्याला केवढं अप्रूप वाटायचं की आपले नगरसेवक निवडून आले. आमदार खासदार तर खूप लांबची गोष्ट होती. पहिले आपले आमदार निवडून आले वामनराव महाडिक, केवढं आम्हाला, मी लहान होतो, केवढं अप्रूप वाटलेलं, अरे वामनराव महाडिक आमदार झाले, आमदार झाले. त्याच्यानंतर वामनराव महाडिकच पहिले खासदार झाले. अरे वामनराव खासदार झाले, खासदार म्हणजे काय होतं, आमदार म्हणजे काय होतं, मुंबईचा महापौर म्हणजे मोठं पद आहेच ते. पण आपल्याकडे काहीही नव्हतं तेव्हा आपण एकत्र आलो होतो. एक वेड होतं आपल्यामध्ये की नाही, आपल्या देशासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, हिंदुत्वासाठी आलं पाहिजे, राज्यासाठी आलं पाहिजे. लढत 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 म्हणजे हा लढा कधी संपतोय की नाही अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र राहिली होती. मग अशी भारतीय जनता पक्षाला काय अवदसा सुचली की ते जे काय होतं उद्दिष्ट गाठल्यानंतर तुम्ही संकट काळात तुमच्या सोबत राहिलेल्या शिवसेनेला बाजूला सारून टाकले. झालं तुमचे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पंतप्रधान झाले. 2014 साली मानेजी मला आठवत आहे का आपल्याला लढावं लागलं होतं, का हे जे आजचं पाप आहे ना, मी राधानगरीमध्ये जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतोय. हे पाप माझ्या हातनं घडलेलं, हा गद्दार मी तुम्हाला दिला होता आणि केवळ तुम्ही माझ्यावरती भरोसा ठेवून त्याला निवडून दिला होता. तेव्हा शेवटच्या क्षणी अगदी 2 दिवस राहिले होते अर्ज भरायचे, मला एकनाथ खडसेंचा फोन आला. हे खडसेंनी सुद्धा सांगितले की उद्धवजी आता आपलं जमणं शक्य नाही. म्हटलं काय असं न जमण्यासारखं काय, सगळे गुण तर जुळत आहेत. गुण जुळले तरी आता 36 आकडा का करताय तुम्ही? 36 गुण जुळले तरी देखील 36 आकडा कशाला? आपण होते ना 2 दिवस आहेत, जुळून टाकू सगळं. नाही नाही म्हणे आता आम्हाला वदनं निरोप आलाय, आता युती वगैरे काय करू नका. पण नाईलाज झाला माझा, अचानक उमेदवार आणायचे तरी कुठून, जे आपलं म्हणून आपण तयारी केली होती. नाही रत्नागिरी म्हणजे बाळ माने म्हणजे भाजपला सोडली, हे म्हणजे यांना सोडलं, अचानक आणायचं कुठून? मग हे आलं भूत. लढलो आपण, झाला तुमचा दुर्दैवाने पराभव. पण त्याच्यानंतर 2019 साली तुम्ही सुद्धा एक दिलदारपणा दाखवला. युती झाल्यानंतर तुम्ही खळखळ नाही केलीत, बंडखोरी वगैरे केली नाहीत, तुम्ही परत या भूताला अगदी माने म्हटल्यानंतर मानेवरती घेतलं. आता हे भूत मानेवरनं उतरायला पाहिजे, हे उतरून टाकायचं. गेले 2.5 वर्ष. बरं 2014 साली जेव्हा आपण घेतलं होतं तेव्हा मला सांगितलं की उद्धवजी मी निवडून येतो पण मला मंत्री बनवाल ना, तेव्हा सत्ता आणायचीच होती. मी म्हटलं बनवतो मंत्री,
14 ला नाही बनू शकलो, पण आमची ख्याती अशी की